सगळ्यांना गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा लोकांची नवीन वर्षाची आजपासून सुरू सुरुवात होते तर मला वाटते ती परंपरा मी कुठेही असली आणि जिथे आम्ही राहतो तिथे प्रत्येक मराठी माणूस हा गुढी उघाडते काय त्याच्यामध्ये कोणीही असा एक व्यक्ती नसेल की महिला जे आहे महाराष्ट्रामध्ये राहणारी आणि लहानपणापासून ते प्रत्येक ठिकाणी देशामध्ये नाही विदेशामध्ये सुद्धा ही परंपरा कंटिन्यू आहे तर मला वाटते मी खासदार जरी असली माझी परंपरा माझ्यासोबत नेहमी राहणार आहे कुठेही नवीन वर्ष सुरू होत आहे काय नेमके संकल्प असतील राजकीय दृष्ट्या सुद्धा बरीच या नवीन वर्षामध्ये आहेत आज कोणताही राजकीय विषयावर मी काहीच बोलणार नाही कारण कोणीही असो माझे महाराष्ट्रामध्ये मा तो सगळे आमचे परिवारासारख्या मराठी माणूस आहे जे महाराष्ट्रामध्ये राहतात आणि नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना चांगले कामासाठी शुभेच्छा आणि मोठ्यांकडनं मी नेहमी आशीर्वाद घेत असतो दोन हजार चोवीसला ला ही राजकीय गुढी उभारली जाईल मी गुढीला आणि नवीन वर्षाला माझे महाराष्ट्राचे त्याला मी राजकीय सोबत जोडणार नाही ही माझी भावना आणि माझी परंपरा आहे जी मी जपलीच पाहिजे आणि मी त्याच परंपराला मी दिल्ली असो कुठेही असो मी त्या पद्धतीने करतच आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि काही गुढी उभारलेली त्या आपण मला असं वाटतं की माझी संकल्पना नेहमी अशीच राहते की एव्हरी डे यू शुड वर्क प्रत्येक दिवस आपण काम केलं पाहिजे आणि लोकांची सेवा अजून कशी करता येईल त्याच्यावर आपण विचार करून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नवीन वर्षामध्ये तेवढंच विचार करून मी दुसऱ्या दिवसाची सुरुवात करते त्या दिवशीपासून धीरेंद्र शास्त्री आता मुंबईत आले होते त्याच्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो काही अमरावतीमध्ये होणार आहे का का तुम्ही त्यांना माहिती तिथं पाठव मी एवढंच सांगू शकते की त्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहे आणि जे विचार आम्हाला पटते आणि त्यांना इन्व्हाइट आम्हा आम्हाला करणं कर्तव्य कारण एकशे अकरा फुटाची जे हनुमानजीची खूप मोठी प्रतिमा आम्ही मूर्ती तिथे बनवत आहे तर त्याचे भूमिपूजनासाठी आम्ही त्याला निमंत्रण केलेलं तर आम्ही तेच प्लॅनिंग करत आहे आणि प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना कळवणारच आहे पण एवढा मोठा करत असताना त्याला खूप सारी व्यवस्था लागतात आणि खूप सारे लोक खूप सारे महाराज संत सगळ्यांच्या आशीर्वादाने तेच काम सुरू झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी निमंत्रण दिलं आहे त्यांना आम्ही याआधी ते नागपूरमध्ये आले होते तेव्हा जे चॅलेंज त्यांना देण्यात आलेलं होतं त्याच्यावरून वाद झाले होते आता ते अमरावतीमध्ये येत आहेत मला असं वाटते संतांना टार्गेट करणं हा काही आपली परंपरा नाही आहे आज जे मी विश्वासाने गुढी उभी केली आहे जे नवीन वर्षाची सुरुवात आहे हे आमची परंपरा आम्ही चालवत आहे तर ते संत महाराज आज काही कुठून आलेले नाहीये जे आपण टार्गेट कोणाला करतोय तर मला वाटते ज्यांना विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवावं हो। ज्यांना नाही आहे त्यांनी नाही ठेवाव हो। पण जर विरोध झाला मला असं वाटते आज कोणत्याही विरोधावर मी काहीच बोलणार नाही आज मी छान पुरणपोळी केली आहे स्वतःच्या हाताने आणि मी माझी सासूला सुद्धा दाखवणार आहे की मी पुरण त्यांच्याकडनं जे शिकली ते आज मी कशी पद्धतीने बनवली आणि त्याच्यामध्ये काय चुकलं Uh, मी त्यांना विचारन आणि मी स्वतः टेस्ट करून त्यांना सांगन आणि सगळे आपल्या लोकांनाही मी तुम्हालाही महाराष्ट्र मिस नाही झाला पाहिजे आणि घर होमस्टिक नाही वाटलं पाहिजे तर आज मी स्वतःच्या हाताने केलेली आहे लग्नानंतरच कारण लग्नाच्या आधी तर किचनच माहीत नव्हता मला <laughs> आणि लग्नानंतरच जेव्हा लहान माझे मुलं विचारायला लागले की आई आम्हाला पुरण रोटी खायची आहे आणि मला येत नाही तर मी मुंबई असताना मी फोनवर विचारून आईला मी म्हंटल आई मी पुरण कशी करू कारण की माझी मुलीला आवडते तर मने अशा असं पुरण करून घे म्हणे आणि पहिल्यांदाच तो क्लिक चांगल्या पद्धतीने झाला आणि तेव्हापासून पुरण पुरवणं काही अवघड नाही आहे महिलांना सगळी गोष्टी येतात पण काही गोष्टी टिपिकल जे आपले परंपरा असतात ते थोडासा कठीण असतात आल्या पोळ्या करताना मी खूप सुंदर करते तर आ, मी एक टिपिकल वाईफ एक चांगली वाईफ एक चांगली सून एक आई आहे तर पोळ्या करताना काही डिफिकल्ट मला तरी नाही येणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका